पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी होती. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या महासभेत नगरसेवक संजय भोपी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्थायी सभापती संतोष शेट्टी यांनी श्रद्धांजली तसेच सदर सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. सदरची सभा सोमवारी दिनांक 22 मार्च रोजी सकाळी 11 वाजता होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी महासभेत महापौर डॉ कविता किशोर चोतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती मोनिका महानवर, नगरसेवक डॉ अरुणकुमार भगत, प्रभाग समिती ब सभापती समीर ठाकूर, मनोज भुजबळ, रवींद्र भगत, अब्दुल मुकीत काझी, शंकर म्हात्रे, प्रकाश बिनेदार, अरविंद म्हात्रे, अजय बहिरा, सतीश पाटील, गोपाळ भगत, मनोहर म्हात्रे, हरेश केणी, तेजस कानपिळे, प्रभाग समिती ड सभापती सुशीला घरत, प्रभाग समिती अ सभापती अनिता पाटील, संतोषी तुपे, डॉक्टर सुरेखा मोहकर, चारुशीला घरत, प्रज्योती म्हात्रे तसेच आयुक्त सुधाकर देशमुख यांनी संजय भोपी यांना श्रद्धांजली वाहिली. आज दिनांक 18/3/2021 सर्वसाधारण महासभा आयोजित करण्यात आली होती, परंतु कालच आपला आम्हा सर्वातील नगरसेवक तसेच माजी प्रभाग समिती बचे सभापती संजयजी भोपी यांचं काल दुःखद निधन झालं. त्यामुळे आज सभागृहामध्ये स्थायी समिती सभापती संतोषजी शेट्टी यांनी दुखवटा प्रस्ताव मांडला, त्याचबरोबर सभा तहकूबची सूचना केली. त्यानुसार आजची ही महासभा तहकूब करण्यात आली आणि ह्या महासभेनंतर तहकूब झाल्यानंतर सभागृहातील सन्मान्य सर्व सदस्यांनी येथे दुखवटाचा प्रस्ताव मांडला आणि दुखवटा सर्वांनी इथे जाहीर केला. सर्वांनी संजयजी भोपी यांच्या निधनानंतर त्यांची सर्वांची ज्या काही आठवणी असतील, त्यांच्या सर्वांच्या जे जे काही मतं असतील, आज ती सभागृहामध्ये व्यक्त केली. त्यांच्या संजयजी भोपी यांच्या कारकिर्दीमध्ये आम्ही सर्वांनी बघितलं की अतिशय चांगलं काम संजयजी भोपी यांनी केलेलं आहे. एक मनमिळाऊ, शांत स्वभावाचे, कार्यतत्पर असे नगरसेवक ते होते. गेले 3-3.5 महिने ते या मृत्यूशी झुंज देत होते आणि काल त्यांची ही झुंज अखेर संपली आणि संजयजी भोपे यांचं काल दुःखद निधन झालं. मी संपूर्ण पनवेल महानगरपालिकेच्या वतीने त्यांना इथे श्रद्धांजली अर्पण करते आणि ईश्वरचरणी प्रार्थना करते की त्यांच्या आत्म्याला इथे शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यातनं त्यांना सावरण्यासाठी देव त्यांना मदत करतो.